कोतवाल संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनास आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाठिंबा देत याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. राज्यातील कोतवालांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे. सोलापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या धरणे आंदोलनाला आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी रविवारी भेट दिली. यावेळी कोतवाल संघटनेच्या या आंदोलनाला आमदार म्हेत्रे यांनी लेखी पाठिंबा दिला. त्याचबरोबर कोतवालांच्या मागण्यासंदर्भात 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. संघटनेच्या वतीनं आजचा जो धरणे आंदोलनाचा कार्यक्रम चालू आहे, महाराष्ट्रात म्हणजे मुंबईच्या ठिकाणी 35वा दिवस आहे आणि आता आपला 5वा दिवस आहे. विविध मागण्यासाठी आपण आपलं आंदोलन चालू केलेलं आहात. तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचं सदैव तुम्हाला पाठिंबा राहील. याबद्दल काय बोलायची आवश्यकता आहे असं वाटत नाही मला. मागच्या वेळी पण आम्ही आमचं सरकार असताना 2005 झालेलं आहे. आता या शासनाच्या वतीनं अजून काही तुमचं निर्णय झालेलं नाही. निश्चितपणे आम्ही शासनाकडे तुमचे सर्व प्रश्न मांडू. कोतवालाचं काय काम आहे, काय नाही, ग्राम लेवलला किती काम असतं, कोतवालाशिवाय बाकीचं इतर लोक जे सरकारी अधिकारी येतील गावात त्यांचं काही चालत नाही, पान हलत नाही. पहिले गावात आल्या कोतवालला बोलवा सांग म्हणतात. आता एवढं महत्त्वाचं हे पद आहे कोतवालचं, तरी पण त्याकडं फार दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांच्याकडे तुमच्याकडे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही हा जो संप सुरू केला ते संपला आमचं पूर्णपणे पाठिंबा आहे. यावेळी बोलताना कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी कोतवालांच्या मागण्याबाबत माहिती दिली आहे. मुख्य मागणी एकच आहे, महाराष्ट्र राज्य कोतवालांना चतुर्श्रेणीची दर्जा द्या. 12,536 कोतवाल महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. त्या आंदोलनामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही स्वतः आझाद मैदान येथे आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये आम्हाला सांगितलं जानेवारी महिन्यामध्ये तुमचं मागणी पूर्ण करू. आम्ही त्यांना सांगितलं लेखी स्वरूपात जोपर्यंत मी घोषणा करत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन मागा घेणार नाही. त्यामुळे आझाद मैदान येथे आम्हाला परवानगी नाकारलं. त्याच्यानंतर नाशिक विभागीय कार्यालय आयुक्त इथं महाराष्ट्र राज्यातील सर्व कोतवाल तिथं आम्ही गेल्या 35 दिवसापासून आंदोलन करत आहोत. काही आर्थिक अडचणीमुळं आम्ही पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा आपण आंदोलन करत आहोत. यावेळी संघटनेचे सचिव विठ्ठल गुरव, शिवानंद स्वामी, श्रीशैल दुधगी, संतोष गायकवाड, शाकीर पटेल, विनोद गजधाने, हुसेनी गजधाने यांच्यासह कोतवाल संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.